नमस्कार, प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे. पहिला प्रश्न आहे, जेव्हा एखाद्या मालमत्तेची विक्री, साठे करार आणि खरेदी खत अशा दोन टप्प्यांमध्ये होत असेल तर साठे कराराच्या वेळेला एकूण मोबदल्यापैकी किती रक्कम स्वीकारता येते. आता सगळ्यात पहिले लक्षात घेतलं पाहिजे की कोणताही करार करताना त्याचा मोबदला, त्याची रक्कम आणि ती रक्कम किती टप्प्यात घ्यावी किंवा किती टप्प्यात घेतली पाहिजे किंवा किती टप्प्यात घेऊ नये अशा कोणत्याही ठोस कायदेशीर तरतुदी आपल्याकडे अस्तित्वात नाही. कारण हा व्यवहाराचा मुद्दा आहे. एखादी जमीन एखाद्या माणसाने एखाद्या माणसाला किती रुपयात विकावी आणि ते रुपये कुठल्या कुठल्या टप्प्याने घ्यावे हा त्या दोघांचा विषय आहे. त्यामध्ये कायद्याचं किंवा कायदेशीर तरतुदीचं काहीही काम नाही. म्हणून साठे करार करताना किती रक्कम स्वीकारायची आणि किती रक्कम नंतर शिल्लक ठेवायची किंवा त्याच्या किती टप्पे करायचे हे खरेदीदार आणि विक्री देणारा या दोघांनी आपसात मिळून ठरवायचं आहे. पण सर्वसाधारणतः आपल्या आजूबाजूला काय चालतं याचा जर तुम्हाला अंदाज हवा असेल तर साठे करार का करण्यात येतोय किंवा साठे करार करण्याची कारणं काय आहेत याच्यावर ते अवलंबून आहे. आता कोणत्याही मालमत्तेचा व्यवहार साठे करार आणि खरेदी खत अशा दोन टप्प्यांमध्ये करण्याची दोन मुख्य कारणं असतात. एक कारण असतं व्यावहारिक, जिथे खरेदीदाराकडे तेवढे पैसे लगेच नसतात आणि तो टप्प्याटप्प्याने ते पैसे देणार असतो. आणि दुसरं कारण असतं कायदेशीर, म्हणजे ज्या मालमत्तेचा तो व्यवहार चाललेला आहे त्याच्या थेट विक्रीला परवानगी नसते, त्याच्याकरता काही पूर्व परवानगी करायला लागते, काही पूर्तता करायला लागतात आणि ते झालं की मग ती खरेदी विक्रीची परवानगी मिळाली की मग खरेदी खत करता येते. आता यातलं जर तुमची केस पहिली असेल, म्हणजे खरेदीदाराकडे तेवढे पैसेच नाही आहेत, तर त्याच्याकडे आत्ता पैसेच नसल्यामुळे तुम्ही एका मर्यादेपलीकडे पैशाची मागणी करून काही उपयोग होणार नाही. त्यामुळे तुमचा जर 100 रुपयाचा मोबदला ठरला असेल तर 20 ते 25 रुपयापर्यंत तुम्ही साठे कराराला स्वीकारू शकता. जर तुमचा दुसऱ्या प्रकरणाचं म्हणजे दुसऱ्या पद्धतीचा साठे करार असेल की जिथे काही गोष्टींची पूर्तता करायची आहे म्हणून साठे करार गरजेचा आहे तर साधारणतः 20% रकमेपर्यंत आपण रक्कम स्वीकारू शकतो. आणि हे जे मी दर सांगितले म्हणजे 25% आणि 20% हे सुद्धा ठोस आहेत किंवा ही काळ्या दगडावरची रेघ आहे असं अजिबात नाही. तर सर्वसाधारणतः आत्ता व्यवहारांमध्ये जे प्रचलित आहे ज्याचे मी अनुभव घेतो त्याच्या आधारावर मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. तुम्ही हे सुद्धा पाळू शकता किंवा तुम्हाला हे पाळायचं नसेल आणि तुम्हाला दोघांना काही वेगळं ठरवायचं असेल तर तसं सुद्धा ठरवू शकता. त्याला कायद्याची कोणतीही अडचण नाही. तुम्हाला जर कोणी सांगत असेल की साठे कराराला अमुक एक रक्कम घ्यावीच लागते किंवा द्यावीच लागते तर तो माणूस तुम्हाला मूर्ख बनवतोय. कारण कोणी कोणाला किती रकमेचा व्यवहार करावा आणि ती रक्कम कशी स्वीकारावी हा व्यवहाराचा विषय आहे, कायद्याचा विषय नाही. पुढचा प्रश्न आहे, एखाद्या मालमत्तेचा मालक जर बाहेरगावी असेल तर त्या गावात नोटरी खरेदी खत करून चालतं का. आता सगळ्यात पहिले एक लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा आपल्याला मालमत्तांचा व्यवहार करायचा असतो आणि त्या व्यवहाराच्या अनुषंगाने आपल्याला ती मालमत्ता हस्तांतरण करून हवी असेल तर त्याच्याकरता नोंदणीकृत करार करण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. नोटरी, साधं स्टॅम्प पेपरवर लिहून घेणं किंवा तहसीलदाराकडे किंवा एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटकडे ते ॲडज्युडिकेट करून घेणं किंवा ऑथेंटिकेट करून घेणं हे सगळे फसवणुकीचे प्रकार आहेत. त्यांनी तुमच्या कराराला कायदेशीर रूप कधीही प्राप्त होत नाही. मग याच्यात जो प्रश्न आहे की एखादा मालक बाहेरगावी असेल आणि त्याला त्या मूळ गावी जिथे मालमत्ता आहे तिथे येणं शक्य नसेल तर काय करायचं. तर आपण तो ज्या ठिकाणी निवासास आहे तिथे जाऊन त्याच्याकडनं कुलमुखत्यार पत्र घेऊ शकता. कारण कुलमुखत्यार पत्र हे जिथे मालमत्ता आहे तिथे आणि जिथे त्या व्यक्तीच्या कायमच्या निवासाचा पुरावा असेल तिथे अशा दोन ठिकाणी नोंदणीकृत करता येतं. म्हणजे तुमचा जर व्यवहार ठरला असेल आणि फक्त भौगोलिक कारणांमुळे त्या माणसाला मूळ ठिकाणी येणं शक्य नसेल तर तुम्ही त्याच्या गावी जाऊन व्यवहाराची पूर्तता करून त्या अनुषंगाने त्याच्या गावात त्याच्याकडनं नोंदणीकृत कुलमुखत्यार पत्र करून घेऊ शकता. ते तुमच्या नावे करून घेऊ शकता किंवा त्याच्या विश्वासू किंवा नात्यातल्या व्यक्तीच्या नावे करून घेऊ शकता. त्याच्यानंतर ज्याला ते कुलमुखत्यार पत्र मिळालेलं आहे ती व्यक्ती मूळ गावी येऊन त्या कुलमुखत्यार पत्राचा वापर करून खरेदी खत नोंदणी करून देऊ शकते.
हा एकच महत्त्वाचा मार्ग त्याला आहे, हा जर सोडलात तर बाकी नोटरी, स्टॅम्प पेपर, ऑथेंटिकेशन असे मार्ग तुम्हाला कोण सुचवत असेल तर तो तुमची फसवणूक करतोय, त्याच्या जाळ्यामध्ये न सापडणं हेच श्रेयस्कर आहे. पुढचा प्रश्न आहे, वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये पत्नीचा हक्क असतो का? आता पत्नी असा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा वडिलोपार्जित म्हणजे वडिलांच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर त्यांची सून असा त्याचा अर्थ होतो. आता एखाद्या मालमत्तेमध्ये कोणाकोणाला अधिकार असतात या संदर्भात विशिष्ट कायदेशीर तरतुदी आपल्याकडे आलेल्या आहेत. त्यानुसार वर्ग एकचे जे वारस आहेत त्यांना सगळ्यात पहिला हक्क प्राप्त होतो आणि वर्ग एकचे वारस जोवर आहेत तोवर वर्ग दोन, वर्ग तीन यातील वारसांना काहीही मिळत नाही. म्हणून समजा एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर वर्ग एकचे वारस असतील, आता वर्ग एकच्या वारसात कोण कोण असतं तर आई असते, जोडीदार असतो आणि अपत्य असतं. म्हणजे या बाबतीत जर बोलायचं झालं तर एखाद्या व्यक्तीचा मुलगा जर हयात असेल तर मुलालाच त्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये हक्क मिळतो, थेट सुनेला त्या मालमत्तेमध्ये हक्क मागता येत नाही. आता सुनेच्या दृष्टीने काही महत्त्वाचे अधिकार कायद्याने तिला दिलेले आहेत, जसा देखभाल खर्चाचा वगैरे अधिकार असेल, त्याच्याकरता ती वेळेला नवऱ्याच्या किंवा सासऱ्यांच्या मालमत्तेविरोधात सुद्धा आदेश घेऊ शकते, पण तो एक संपूर्णतः वेगळा विषय आहे, तो तिच्या वैवाहिक कायदेशीर अधिकारांशी संबंधित आहे. पण जर आपण फक्त वारसा हक्क एवढ्याच दृष्टिकोनातनं विचार केला तर एखाद्या घरातील सुनेला सासू किंवा सासरे यांच्या मालमत्तेमध्ये थेट हक्क नसतो, मात्र दुर्दैवाने जर तिच्या पतीचं निधन झालं तर तिच्या पतीला जो हक्क आहे तो हक्क तिला आणि तिच्या आणि पतीच्या मुलांना पुढे मिळू शकेल, पण जोवर पती हयात आहे तोवर पत्नी वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये थेट हक्क सांगू शकत नाही. धन्यवाद.